शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाचं खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला. अजितदादा थोडे दिवस महायुतीमध्ये आले नसते तर चाललं असतं असं रामदास कदम यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवार गटामध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचं दिसतंय. अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. तरी योग्य वेळ आली की उत्तर देणार असल्याचा टोला संजय शिरसाटांनी लगावलेला आहे. काल शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा झाला. शिंदे गटाचा वर्धापन दिन वराळीमध्ये झाला. यावेळी रामदास कदम यांनी व्यासपीठावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी अजित पवारांना मात्र टोला दिला. अजित पवार लवकर आले नसते तर बरं झालं असतं असा घरचा आहेर खरं तर दिला आणि यावरून आता अजित पवार गट नाराज असल्याचं कळतंय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत. तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब आपण आपला अवाका पाहून बोलावं. अजित दादांवर आपण बोलू नये. जेव्हा नेता मला ढील देईल त्या टायमाला मी सगळ्या प्रश्नाचं चांगले उत्तर देऊ शकतो. आजही दिलं असतं. परंतु युतीमध्ये मिठाचा खडा पाडायचं काम